नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजच्या आपल्या स्टोरीचं नाव आहे संत जनाबाई आणि पांडुरंग। परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय। तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले। तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या। त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत। जनाबाईचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली। इतकी सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण? या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरीस आले। तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवाच्या घरी कामास आहे। तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गौऱ्या थापायला गेली आहे। तिला येण्यास काही अवधी लागेल। दासीचे घरकाम करणारी गौऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते यांचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले। तिथे नदी काठावर दोन स्त्रिया एकमेकांशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले। त्या दोघींच्या मध्ये गौऱ्यांचा मोठा ढीग होता। गौऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या। कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघांना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय, हीच की जनी चोरटी, माझ्या गौऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते अन वर तोंड करून मला शहाणपण शिकवते। त्या बाईच्या या उद्राराने कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते। तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही। ते तिथेच आशाभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले। त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जनी आहेस का? यावरती हातातल्या गौऱ्या खाली टाकून बोलती झाली, होय बाबा, मीच ती जनी, तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने अन तिच्या वर्तुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते। मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण आहेसा मला ठाव नाही, पण तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या बी गौऱ्यात आहेत, तुम्ही आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या, तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा। आता गौऱ्या सारखाच दिसतात, शेणाच्या गोल आकाराच्या त्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवणार? याचं कोळं कबीरजींना पडलं। कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, त्यात काय इतका विचार करायचा, अगदी सोपं काम आहे। आता कबीरजी चकित झाले होते। सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाशी हे ओळखता येणे अशक्य होते। मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे। हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले। त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली। कबीरांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे। सर्व गौऱ्या एके ठिकाणी करा अन त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा। ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी अन ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची। जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला अन त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला। कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गौऱ्या उचलल्या। गौऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता। आपण इथे येऊन कोणतीही चूक केली नाही, आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव असतो आहे हे त्यांच्या लक्षात आले। कबीरांनी साऱ्या गौऱ्याची वाटणी केली। त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या तर बहुतांश गौऱ्या जनाबाईच्या होत्या। जनाबाई गौऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर जनाईला ती खोटे ठरवत होती। गौऱ्याची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते। जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कळं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे, मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते
अन माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गौऱ्यात सुद्धा असतो. कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या. एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी. ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो. त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असे. धन्यवाद.